एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. लोकसभेसाठीची भाजपची पहिली यादी ही जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. महत्त्वाची बातमी हाती येत आहे. लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी ही जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मधून